परिवार अभी बढ़ेगा ही। और तो मुझे लगता है जनता के एग्जिट पोल में और सरकारी एग्जिट पोल जो टीवी पर दिखाकर झुंझुना चलाया जा रहा है उसमें बहुत अंतर है। नरेंद्र मोदी वर्सेस इस देश की जनता, भाजपा विरोध में इस देश की जनता, ऐसा ही है चुनाव का लोगों की भूमिका थी। और इंडिया आघाड़ी के साथ पूरे देश की जनता एक तरफा खड़ी थी, और इसलिए जो भी एग्जिट पोल आज दिखाए जा रहे होंगे उस पर न जाते हुए हमारी भूमिका स्पष्ट है कि आखिरी लोकतांत्रिक व्यवस्था में, जनतांत्रिक व्यवस्था में जनता का कोल ही ये सबसे बड़ा होता है। और जब 4 तारीख को रिजल्ट आएंगे तो इंडिया आघाड़ी की जो तादाद होगी वो 300 के ऊपर इंडिया आघाड़ी के सांसद चुन के देश में आएंगे। शेवटी जनतेला जर वाटलं की त्यांचं हित हे काँग्रेस मध्ये आहे तर 5 वर्ष जनतेचं काम काँग्रेस करेल, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। जे लोक माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून देईल त्या क्षेत्राची मात्र मी हृदयापासून सेवा करेल। आणि म्हणून एक्झिट पोल मध्ये उद्या जर चंद्रपूरची जागा ही काँग्रेसला दाखवली आणि जनतेचं हित जनतेला जर वाटतं की काँग्रेसला मतदान करून आता आमचे प्रश्न सुटत असतील तर शेवटी निवडणुकीत आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच उभे राहतो। 5 वर्ष निश्चितपणे मीही निश्चिंत राहील की लोकांनी आपला पर्याय निवडला आहे आणि मलाही कमी काम करावं लागेल। खरगेजी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, ते बेहोशी मध्ये बोलत नसतील अशी आमची अपेक्षा आहे। 294 जागांवर त्यांनी डिपॉझिट जरी वाचवलं तरी खूप आहे, कारण त्याच्याही पेक्षा जास्त जागांवर त्यांचं डिपॉझिट जाऊ शकतं अशी परिस्थिती आहे। भारतीय जनता पार्टी आणि महायुती हीच या लोकसभांमध्ये सर्वात जास्त 42 पर्यंतच्या वर जागा जिंकेल। भारतीय जनता पार्टी नंबर 1 पक्ष महाराष्ट्रात असेल। मुंबईचं चित्र काय वाटतं 6 मध्ये? मला वाटतं की 6 च्या 6 जागा या आमच्या महायुतीच्याच येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।